नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या महामुंबई या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नव्या वादाची. आता हा वाद उद्भवणार आहे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये पुन्हा एकदा, तो म्हणजे नद्यांवरून. पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी हे पूर्वेकडे गुजरातला जातं आणि ते पाणी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैनगंगा नळगंगा प्रकल्प असे जलसंपदा विभागानं हाती घेतलेले महत्त्वाचे प्रकल्प आहेत आणि विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी विभागानं कालबद्ध कार्यक्रम राबवावा असे आदेश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेत. जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांसंदर्भात वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे आदेश दिलेत. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, या संपूर्ण वादाची नेमकी किनार काय आहे, भविष्यात यावरून नेमका कसा वाद होऊ शकतो आणि या निर्णयामुळे नेमकं काय होणार आहे? विलास, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मुख्यमंत्र्यांनी पश्चिम वाहिन्या ज्या नद्या आहेत, विशेषतः गुजरातमध्ये जे पाणी नाशिकच्या वर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या घाटांमध्ये जे पाणी पडतं ते पश्चिम भागात सर्वाधिक पडतं आणि हे पाणी जे आहे ते गुजरातला वाहून जातं. हे पाणी म्हणजेच पूर्वेला आणून, म्हणजेच पांझरा असेल, गिरणा असेल, त्याचबरोबर गोदावरी खोर असेल आणि खाली पिंजाळ, आणि पिंजाळवरनं मुंबईच्या मोठे जे धरणं आहेत, मुंबईला पाणीपुरवठा करणारे जे धरणं आहेत, त्या धरणांमध्ये आणण्यासाठीचा जो पायलट प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टची लवकरात लवकर सुरुवात करावी आणि तो मिशन मोडवर न्यावा, ही सर्वात मोठी कारवाई जी आहे ती आता सुरू करण्यात येते आहे. यामध्ये गेल्या सरकारच्या काळामध्ये पश्चिम वाहिन्या नद्यांचं पाणी जे गुजरातला वाहून जात आहे ते गुजरातला देण्याचा घाट घातला जातो आहे असा आरोप जो आहे तो गेल्या काळात छगन भुजबळ असतील, जयंत पाटील असतील यांनी वारंवार केला आणि आता तेच पाणी आता जे आहे ते महाराष्ट्रात वळवण्याचा निर्णय जयंत पाटील यांच्या पाटबंधाऱ्या काळात जे आहे त्या निर्णयाद्वारे, त्या विभागाद्वारे हे घेण्यात आले आहे. म्हणजेच गुजरातला जे पाणी यापूर्वी जात होतं ते पाणी महाराष्ट्रातल्या चार नद्यांमध्ये, पांझरा असेल, गिरणा असेल, त्याचबरोबर गोदावरी आणि पिंजाळ, या ठिकाणी आणून ते महाराष्ट्राच्या वाट्याला यावं यासाठी हे मिशन मोडमध्ये काम सुरू करण्यात यावं, लवकरात लवकर हा प्रोजेक्ट केला जावा. कारण गेल्या सरकारच्या काळात नितीन गडकरीने देखील हे संपूर्ण पाणी जे आहे ते गुजरातला वळवण्याच्या संदर्भातला एक मोठा निर्णय जो आहे तो जाहीर केला होता आणि तशा पद्धतीने प्रयत्न देखील झाला होता. पण पुढे हा प्रयत्न थांबला आणि कुठेतरी दोन राज्यांमध्ये संघर्ष होणार नाही याची काळजी देखील घेतली गेली. पण आता पुन्हा राज्य सरकार आता या मिशन मोडवर कार्यक्रम केल्यामुळे गुजरात सरकार नक्कीच या संदर्भातली भूमिका जी आहे ती केंद्राला कळवेल आणि केंद्र यामध्ये हस्तक्षेप करेल का हा देखील महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो भविष्य देणार आहे. नक्कीच, धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू केल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईची लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी अनेकदा होती आहे, मात्र मुंबई लोकलबद्दल मी काही बोलणार नाही. टास्क फोर्स यावर अहवाल देईल, त्याचबरोबर लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे मुंबईकरांची जी सातत्यानं मागणी होती आहे, सर्वसामान्यांना जो त्रास सहन करावा लागतो आहे त्याच्याबद्दल निर्णय कधी होणार हा मुंबईकरांचा सवाल आजसुद्धा अनुत्तरित आहे. दर शुक्रवारी कोविडच्या सगळ्या परिस्थितीचा आढावा टास्क फोर्स समिती घेत असते. ती समिती चर्चा करून मग मुख्यमंत्री महोदयावर चर्चा करत असते आणि त्यानंतर तो निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतात. परंतु आजच्या एकूण परिस्थितीमध्ये दुसरी वेव ही संपली नाही आणि तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक आहे असं सगळ्यांचं मत आहे, तज्ज्ञांचं मत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या न्यू लोकलच्या संदर्भात फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. मुंबईत दरवर्षी अतिमुसळधार पावसामुळे समुद्राला भरती आली की मोठा नदीला पूर येतो, मिठी नदीला पूर येतो. त्यामुळे मिठी नदीच्या किनाऱ्यावरचा सखल भाग पूर्णपणे पाण्याखाली जातो. त्यावर उपाय म्हणून आता मुंबई महानगरपालिका मिठी नदी माहीम कॉजवेला जिथं समुद्राला मिळते तिथं फ्लडगेट उभारणार आहे. तसा प्रस्ताव आज MMRDA आणि BMC अधिकारी, BMC समिती अध्यक्ष यांच्या संयुक्त बैठकीत मांडण्यात आला. या बैठकीला मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते. दरवर्षी पावसाळ्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडला आणि त्याच वेळेला समुद्राला भरती असेल तर मुंबईची तुंबई होते. विशेषतः मिठी नदी परिसरामध्ये पूर परिस्थिती उद्भवते.
26 जुलै 2004 रोजी मिठी नदीची मगरमिठी मुंबईकरांनी अनुभवलेली आहे, त्यामुळे आता अशा प्रकारची पुराची मगरमिठी पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी मुंबई महापालिका आणि MMRDA यांनी एक प्रकल्प हाती घेतलेला आहे, तो म्हणजे मिठी नदी जिथे समुद्राला मिळते त्या ठिकाणी फ्लड गेट उभारण्याचा. आपण आता त्याच ठिकाणावरती आहोत, आपण इथे माझ्या मागे बघत असाल माहीम कॉजवेला, जिथे मिठी नदी समुद्राला मिळते तो हा परिसर आहे आणि याच पुलाखालून मिठी नदीचं पाणी जे आहे समुद्राला समोर मिळत असतं. जेव्हा अतिमुसळधार पाऊस मुंबईमध्ये पडतो त्यावेळेला जर समुद्राला भरती असेल मोठ्या प्रमाणात तर हेच भरतीचं पाणी जे आहे खोल समुद्रामध्ये आणि ह्या साईडला मिठी नदीच्या आतपर्यंत जवळपास 5 ते 7 किलोमीटर आतपर्यंत पसरतं, त्यामुळे मध्य मुंबईमध्ये पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण होते, त्यामुळे अति धोकादायक परिस्थिती निर्माण होते. मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी देखील मोठ्या प्रमाणात तुंबतं, ते तुंबू नये यासाठी या समोरच्या गेटवरती आता फ्लड गेट जे आहेत ते लावण्यात येणार आहेत. आपण समोर हे जे गेट बघत आहोत या पुलाखालून जिथून पाणी वाहत येते मिठी नदीचं समुद्रामध्ये जात आहे, या ठिकाणी मोठे फ्लड गेट जे आहेत ते बांधण्यात येणार आहेत. हे फ्लड गेट इथे बांधले तर हे कायमस्वरूपी बंधन असणार आहेत, फक्त भरतीच्या वेळेला म्हणजे जेव्हा अतिमुसळधार पाऊस पडेल आणि भरतीचं पाणी असेल ते फक्त रोखण्यासाठी हे फ्लड गेट जे आहेत ते इथे बांधण्यात येण्याचा प्रस्ताव जो आहे मुंबई महापालिकेने मांडला आहे. समोर आपण समुद्र पाहत असाल, या समुद्रामध्ये समुद्रामधून जे भरतीचं पाणी मिठी नदीच्या मुखातून आतमध्ये नदीमध्ये शिरणारं पाणी आहे ते रोखण्यासाठी हा फ्लड गेट जो आहे तो इथे बांधण्यात येणार आहे. हा फ्लड गेट बांधल्यानंतर मिठी नदीच्या आतमध्ये अतिमुसळधार पावसामध्ये भरतीचं पाणी जे ते शिरणार नाही असा दावा मुंबई महानगरपालिकेने केलेला आहे. त्यासाठी आज MMRDAच्या मुख्यालयामध्ये पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये MMRDA आणि मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक देखील पार पडलेली आहे. हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण व्हायला जवळपास 2.5 ते 3 वर्षे लागणार आहेत, मात्र दरवर्षी अतिमुसळधार पावसामध्ये मुंबईकरांची जी दैना होते ती होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने हा पर्यायी मार्ग जो आहे तो स्वीकारला आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खरोखर मुंबईची तुंबई होणार नाही का हे मात्र आपल्याला प्रत्यक्षात त्याच वेळेला सांगता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधव सह उदय जाधव, News 18 लोकमत, मुंबई. यानंतरची बातमी मुंबईतल्या हप्ता वसुलीची. मुंबईत लॉकडाऊनच्या नावाखाली 4 नंतर अर्धे शटर उघडे ठेवण्यासाठी हप्ता वसुली केली जात असल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी केला आहे. तसं ट्विट त्यांनी केलं असून दुकानाच्या आकाराप्रमाणे पैसे घेतले जातात आणि आधीच आर्थिक विमंचनेत असलेले व्यापारी वर्ग अजून मोठ्या आर्थिक गर्तेत लोटात जात असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. त्यांच्या या खळबळजनक आरोपाच्या नंतर स्वाभाविकपणे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. 4 नंतर जे लोक हप्ते देत आहेत तिथे कोरोना होत नाही, जे लोक हप्ते देत नाहीत तर कोरोना होतो. आज व्यापारी अतिशय संकटात आहे, व्यापार बुडालेला आहे. अशा वेळेला प्रशासनाकडनं संध्याकाळी 4 नंतर तुम्ही बाबा हाफ शटर उघडा, आम्ही तुमच्याकडे लक्ष देणार नाही अशा पद्धतीचं सांगून त्यांच्याकडनं खुलेआम हप्ते वसुली चालू आहे. मोठ्या दुकानदारांकडनं 5,000 रुपये, मध्यम दुकानदारांकडनं 2,000 रुपये, लहान दुकानांकडनं 1,000 रुपये. जो माणूस संकटात आहे त्याला मदत करण्याच्या ऐवजी जर हा हप्तेखोरी चालू असेल म्हणजे ह्याच्यासाठी तुम्ही 4 पर्यंतचं रिस्ट्रिक्शन ठेवलंय का? तेव्हा अतिशय धक्कादायक असे हे आरोप करण्यात आलेले आहेत. दरम्यान शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी संदीप देशपांडेंच्या या आरोपांना काय प्रत्युत्तर दिलंय जाणून घेऊयात. एवढ्या मोठ्या मुंबई शहरामध्ये जिकडे इकडे असे तक्रार झालेत तिकडे तिकडे पोलीस स्टेशन असतील किंवा संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तशी सूचना देण्यात आलेली आहे. पण सुज्ञ नागरिकांनी पण देखील अशा प्रकारे टाळलं पाहिजे, दुकानदारांनी पण टाळलं पाहिजे. परंतु नक्की ह्याची दखल घेतली जाईल, जिकडे इकडे अशा गोष्टी होत आहेत तिकडे तातडीची कारवाई करण्याचं काम केलं जाईल. पण काही राजकीय पक्ष फक्त काही उणीवा काढण्याचा प्रयत्न जे करत आहेत त्यांना दुर्दैवाही म्हणावं लागेल की फक्त उणीवा काढण्यापेक्षा जे महानगरपालिकेचे अधिकारी, जे पोलीस कर्मचारी आज अहोरात्र मेहनत करून काम करत आहेत अशा लोकांच्या मागे उभं राहणं किंवा म्हणा त्यांना सहकार्य करणं ही काळाची गरज आहे. निव्वळ एक बोट दाखवून चालणार नाही. यानंतरची बातमी आहे गुन्हेगारी विश्वातून. काल कोल्हापूरमध्ये मुलानं आईचा निर्घृण खून केल्याप्रकरणी कोर्टानं त्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली. तर आज मुंबईच्या कप परेडमध्ये एका भागात तृतीयपंथीयानं चक्क 3 महिन्याच्या बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाहूया या संदर्भातला आमचे प्रतिनिधी अजित मांढरेंचा हा खास रिपोर्ट. हा चेहरा जरा नीट बघा. तृतीयपंथी कन्हैया उर्फ कन्नू चौघुले
आणि त्याच्या साथीदाराने असा एक गुन्हा केलाय की जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पैशांच्या मोहापायी आणि रागाच्या भरात माणूस कसा उद्ध्वस्त होऊ शकतो याचच हे उदाहरण आहे. या कन्नूने कफ परेडमध्ये राहणाऱ्या 3 महिन्यांच्या बाळाचं अपहरण केलं आणि रागाच्या भरात त्या जिवंत बाळाला खाडीमध्ये पुरून त्याची हत्या केली. कफ परेडच्या आंबेडकर नगर झोपडपट्टीत सचिन चितकोटे राहतात. सचिन यांना 3 महिन्यांची मुलगी होती. कन्नू चौघुले हा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी पोहोचला. सचिनकडे त्यानं साडी, नारळ आणि पैशांची मागणी केली. मात्र सचिननं पैसे नसल्याचं कारण दिलं. मात्र त्यामुळे रागाच्या भरात मध्यरात्रीच्या सुमारास कन्नूनं बाळाचं अपहरण केलं आणि आपल्या साथीदाराच्या मदतीनं त्या बाळाला खाडीतल्या गाळामध्ये जिवंत पुरलं. पोलीस स्टेशन को मैं रिक्वेस्ट करती हूँ, पोलीस लोग भी हमको बहुत मदद किया है, अभी ये बारे में भी हमको मदद करना चाहिए, हमारा सामने उसको कबूल करना चाहिए. मेरा बच्चों को कैसा उठाया, क्यों उठाया, हमको बोलना चाहिए. उस क्या पैसा उसका कर्जा खाया रहेगा तो हम देने के लिए तैयार है, उसको फांसी शिक्षा होना चाहिए. पोलीस आणि मुलीचे कुटुंबीय कन्नूच्या मागावर असल्याचं कळल्यानंतर कन्नू स्वतःहून कफ परेड पोलीस ठाण्यात हजर राहिला आणि त्यानंतर त्यानं रागाच्या भरामध्येच हे कृत्य केल्याचं मान्यही केलं. माझा मित्र सोनू आणि मी गेलो होतो. सोनूनं ती मुलीला उचललं आणि खाडीमध्ये तिला गाळामध्ये दाबून टाकलेलं आहे अशी त्यांनी माहिती दिल्यावरून मग पोलीस टीम तिकडे गेली, डेड बॉडी हस्तगत केली. डेड बॉडी सध्याला आता जे जेला पीएमसाठी आहे, तपास चालू आहे. एकीकडे बाळाच्या आगमनानं काही महिन्यांपूर्वी आनंदाचं भरतं आलेलं हे कुटुंब आता दुःखाच्या गर्तेत आहे, तर दुसरीकडे कन्नू आणि त्याचा साथीदार पोलीस कोठडीत आहेत. पैशांचा मोह आणि राग या दोन्ही गोष्टी आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी किती घातक ठरू शकतात हे या घटनेनं जळजळीतपणे दाखवून दिलंय. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत. यासोबत महामुंबई या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त News18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय महामुंबई. भिवंडीतील फुलेनगर आणि मिलिंदनगर या भागातल्या 4 महिन्यांपासून अनियमित आणि कमी दाबानं अपुरा पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी महापालिका मुख्य कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र या महिलांना सुरक्षा रक्षकांनी अडवल्यानं एकच गोंधळ झाला. त्यानंतर निजामपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शेवटी अधिकाऱ्यांनी पाण्याची समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर महिला माघारी परतल्या. मुंबई आणि परिसरातल्या या सर्व महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News18 लोकमत.